राज्य सरकार ने इम्पेरिकल डेटा संग्रह के लिए पाँच करोड़ रुपए प्रदान किए हैं जब चार सौ पाँच करोड़ रुपए का प्रस्ताव है तो पाँच करोड़ रुपए देना शर्म की बात है कई ओबीसी मंत्री होने के बावजूद इम्पेरिकल डेटा एकत्रित करने के लिए केवल पाँच करोड़ रुपए दिए गए पाँच करोड़ में कुछ नहीं होगा ऐसा वक्तव्य भी बावनकुए ने पत्रकारों से बात करते दरमियान किया वही आगे उन्होंने राज्य सरकार पर आरोप लगाते हुए कहा कि राज्य सरकार सो रही है और सिर्फ टाइम पास कर रही है चार मार्च दोन हजार एकवीसला स्पष्ट निकाल दिला होता की इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं काम राज्य सरकारचं आहे ट्रिपल टेस्ट करावी आयोग नेमावा आयोगाला त्या ठिकाणी संसाधनाने पैसा उपलब्ध करावा आणि क्लिअर कट या दोन हजार एकवीसनुसार दोन हजार वीसमध्ये जी परिस्थिती आहे ओबीसीची ती करावी राजकीय आरक्षण देण्याकरता जो डेटा तयार करावा कारण वारंवार जे काँग्रेसचे नेते आणि काही पोपट बोलतात की केंद्राने डेटा द्यावा केंद्राने डेटा द्यावा तो डेटा राजकीय आरक्षणाचा नाही आहे तो डेटा राजकीय आरक्षणाकरता वापरता येऊ शकत नाही तो एकोणसत्तर लाख चुका असलेला डेटा आहे तो डेटा देण्याकरता ऑलरेडी मनमोहन सिंग सरकारने मनाई केली होती त्यामुळं हे खोटं भरून टाईमपास करतात नऊ महिने टाईमपास केला सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे गेलं असतं तर आतापर्यंत डेटा तयार झाला असता आजच्या डेटचा तयार झाला असता आजच्या डेटची ओबीसी लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण मिळालं असतं पण या नेत्याच्या बोलघवळ्यापणा झाला या नेत्यांनी ओबीसी समाजासोबत बदमाशी केली